नमस्कार आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या सायंकालीन बातमीपत्रात मी ओंकार माहोरकर आपलं स्वागत करतो सुरुवातीला ठळक बातम्या जी ट्वेंटी परिषदेत नवी दिल्ली जाहीरनाम्याचा मसुदा मंजूर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा येत्या सोळा सप्टेंबरला औरंगाबाद इथं राज्य मंत्रिमंडळाची बैठक मराठा आरक्षणासाठी पुकारलेलं आमरण उपोषण सुरूच ठेवणार मनोज जरांगे पाटील आणि देशातील पहिली भूस्खलन देखरेख आणि अभ्यास संस्था राज्यात स्थापन होणार आता सविस्तर बातम्या जी ट्वेंटी दिल्ली जाहीरनाम्याचा मसुदा एकमतानं मंजूर केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही माहिती दिली दिल्लीत सुरू असलेल्या अठराव्या जी ट्वेंटी परिषदेच्या शिखर बैठकीच्या एक कुटुंब या दुसऱ्या सत्रात पंतप्रधान बोलत होते ते म्हणाले फ्रेंड्स एक खुशखबरी मिली है हमारी टीम्स के वर्क से और आप सभी के सहयोग से नई दिल्ली जी ट्वेंटी लीडर्स समिट डिक्लेरेशन पर सहमति बनी है मेरा प्रस्ताव है कि इस लीडर्स डिक्लेरेशन को भी एडप्ट किया जाए मैं इस डिक्लेरेशन को एडप्ट करने की घोषणा करता हूं। शाश्वत संतुलित सर्वसमावेशक विकास परिसंस्थांचं संरक्षण संवर्धन शाश्वतरित्या वापर आणि पुनर्संचय स्वच्छ शाश्वत परवडणाऱ्या सर्वसमावेशक ऊर्जेचं संक्रमण हरित विकास जागतिक आरोग्याचं बळकटीकरण भूक आणि कुपोषण निर्मूलन आदी मुद्द्यांवर या जाहीरनाम्यात भर देण्यात आला आहे दरम्यान या परिषदेच्या वन अर्थ अर्थात एक पृथ्वी या पहिल्या सत्रात बोलताना पंतप्रधानांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली त्याचप्रमाणे आपण एकत्र येऊन जागतिक अविश्वासावरही मात करूया असं आवाहन केलं अन्न आणि इंधन व्यवस्थापन दहशतवाद सायबर सुरक्षा आरोग्य ऊर्जा जलसुरक्षा अशा समस्यांवर भावी पिढ्यांसाठी ठोस उपाय शोधण्याची गरज पंतप्रधानांनी यावेळी नमूद केली आफ्रिकन युनियनला जी ट्वेंटीमध्ये स्थायी सदस्यत्व देण्याच्या भारताच्या प्रस्तावाला जी ट्वेंटी शिखर परिषदेत मंजुरी देण्यात आली जी ट्वेंटी शिखर परिषदेच्या अनुषंगानं केंद्र सरकारतर्फे नवी दिल्लीत हस्तव्यवसाय बाजार हे भव्य प्रदर्शनही भरवण्यात आलं आहे महाराष्ट्राची पैठणी आणि कोल्हापुरी चप्पल पंजाबची फुलकारी बिहारची मधुबणी चित्रकला आंध्र प्रदेशची कलमकारी आणि प्रदेशची चंदिरी अशा विविध कलाकुसर असलेल्या वस्त्रांसह अनेक वस्तू या ठिकाणी मांडण्यात आल्या आहेत या प्रदर्शनातून आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींना एकाच छताखाली भारतीय परंपरांची अनोखी झलक पाहायला मिळणार आहे येत्या सोळा सप्टेंबरला औरंगाबाद इथं राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे राज्याचे रोजगार हमी मंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली मराठवाड्यातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी तसंच विविध योजना मार्गी लावण्यासाठी ही मंत्रिमंडळाची बैठक महत्वाची ठरेल असा विश्वास पालकमंत्री भुमरे यांनी याप्रसंगी व्यक्त केला दरम्यान मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्तानं पंधरा सोळा आणि सतरा सप्टेंबरला औरंगाबाद इथं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे मराठा आरक्षण मागणीसाठी पुकारलेलं आमरण उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराठी इथल्या उपोषणस्थळी त्यांनी ही माहिती दिली काल रात्री माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वात मनोज जरांगे पाटील यांचं एक शिष्टमंडळ मुंबईत मुख्यमंत्र्यांना भेटीस गेलं होतं त्यांच्यासमेत त्यांची बैठक झाली त्यानंतर एक नवीन शासकीय निर्णयही शासनानं जारी केला परंतु त्यातही मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासंदर्भात स्पष्टता नसल्याचं सांगत जरांगे यांनी उपोषण सुरू ठेवणार असल्याचं सांगितलं आम्हाला सरकारवर अविश्वास दाखवायचा नसून चर्चेतून मार्ग काढायचा हीच आमची प्रामाणिक भूमिका आहे असं सांगत मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ असं मान्य केल्यास आपण उपोषण सोडू असं पाटील यांनी सांगितलं दरम्यान माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी याबाबत बोलताना मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात शासनानं एक समिती स्थापन केली असून ही समिती औरंगाबाद इथं याबाबत अभ्यास करणार असल्याची माहिती दिली जरांगे पाटील यांचा लढा यशस्वी करण्यासाठी त्यांनी या समितीला काम करण्याची संधी द्यावी जरांगे यांची आजची भूमिका आपण सरकारपर्यंत पोहोचवू असंही खोतकर यांनी म्हटलं आहे हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित होत आहे आमची सर्व बातमीपत्र आपण कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता यासाठी ट्विटर आणि युट्यूबवरचं ए आय आर न्यूज औरंगाबाद हे चॅनल आपण सबस्क्राईब करावं तसंच फेसबुकवर आकाशवाणी औरंगाबाद पेज फॉलो करावं याशिवाय न्यूज ऑन ए आय आर डॉट जी डॉट इन या वेबसाईट आणि आप ॲपवर आपल्याला आमची बातमीपत्र ऐकता येतील राज्यात देशातील पहिली राज्यस्तरीय भूस्खलन देखरेख आणि अभ्यास संस्था स्थापन करण्यात येणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे राज्यात पावसाळ्यात भूस्खलनाच्या घटना दरवर्षी घडत असून माळीन तळिये यानंतर या पावसाळ्यात खालापूरच्या इरशाळवाडीत भूस्खलन होऊन अनेकांचा मृत्यू झाला सह्याद्रीच्या भूगर्भात होत असलेल्या बदलांचा साकल्यानं अभ्यास करण्याच्या गरजेकडे भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी लक्ष वेधलं होतं महाराष्ट्रातील भूस्खलन प्रवण प्रदेश आणि त्याला सामोरं जाण्यासाठी धोरणं उपाययोजना विकसित करण्याचं काम या संस्थेद्वारे करणं प्रस्तावित असेल नाशिक शहर आणि परिसरात दोन दिवसांनंतर आज पावसाचा जोर कमी झाला आहे गंगापूर धरण पंच्याण्णव टक्के भरल्यानं त्यातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे त्यामुळे गोदावरी नदीकाठी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती आज पावसाचा जोर कमी झाल्यानं गंगापूर धरणातून तसंच नांदूर मधमेश्वर प्रकल्पातूनही पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे दरम्यान दारणा धरणातून होणारा विसर्ग मात्र वाढवण्यात आला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे बीड शहर आणि परिसरात आज दुपारी साडेबारापासून एक तासांहून अधिक काळ संततधार पाऊस झाला मागील दोन दिवसांपासून जिल्हाभरात ढगाळ वातावरण होतं आणि काल रात्री जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसानं जोरदार हजेरी लावली बीड जिल्ह्याला चोवीस तासांसाठी येलो अलर्टही देण्यात आला आहे औरंगाबाद शहर परिसरातही आज सकाळपासून सर्वदूर पावसाच्या सरी कोसळत आहेत रायगड जिल्ह्याला परवा अकरा सप्टेंबरपर्यंत हवामान खात्यानं येलो अलर्ट दिला आहे जिल्ह्यातील काही भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनानं दिले आहेत धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सलग तीन दिवस चांगला पाऊस झाल्यानं जलाशयामध्ये पाणी पातळीत वाढ झाली आहे त्यामुळे आज सकाळी अक्कलपाडा धरणाचे पाच दरवाजे अर्ध्या मीटर उंचीनं उघडण्यात येऊन पाच हजार दशलक्ष घनमीटर पाणी पांझरा नदीत सोडण्यात येत आहे येत्या छत्तीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे या काळात घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे उस्मानाबाद तालुक्याच्या वरवंटी भागातील महादेव टेकडी इथं आज वृक्ष लागवड अभियानाचं उद्घाटन जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते झालं आर्ट ऑफ लिव्हिंग जिल्हा पोलीस प्रशासन आणि स्थानिक ग्रामस्थांतर्फे या टेकडी आणि परिसरात वीस हजार विविध देशी वृक्षांची लागवड करण्यात येत आहे आज या ठिकाणी वृक्षांची लागवड करण्यात आली बीड जिल्ह्यातील सकल मराठा शिक्षक प्राध्यापक खाजगी शिकवणी प्राध्यापक तसंच शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आलं मराठा आरक्षण मागणीच्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबे देण्यासाठी हे उपोषण करण्यात आलं हिंगोली तालुक्यातील नरसी नामदेव इथं हिंगोली ते सेनगाव रस्त्यावर बस स्थानक इथं सकल मराठा समाज बांधवांनी आरक्षणाच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन केलं दोन तास चाललेल्या या आंदोलनात नरसी केसापूर काळकोंडी जवळा नांदुरा आदी परिसरातील मराठा समाज बांधव सहभागी झाले होते नांदेड जिल्ह्याच्या बिलोली तालुक्यातल्या सगरोळी इथं उद्या पहिलं नांदेड जिल्हा मराठी साहित्य संमेलन होणार आहे प्रसिद्ध कवी गीतकार दासू वैद्य हे या संमेलनाचे अध्यक्ष असून माजी आमदार उल्हास पवार यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन होणार आहे एक दिवसीय या संमेलनात ग्रंथदिंडी परिसंवाद तसंच कथाकथन आणि कवीसंम्ल होणार आहे परभणी जिल्ह्यात चौदा ते सतरा सप्टेंबर दोन हजार तेवीस या चार मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहा या कालावधीत कवी संमेलन क्रीडा तसंच विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत नागरिकांनी या कार्यक्रमात मोठ्या सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे मराठवाडा आर्ट कल्चर आणि फिल्म फाऊंडेनच्या वतीनं नवव्या अजिंठाविरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं औरंगाबाद इथं आयोजन करण्यात आलं येत्या ते तीन ते सात जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान प्रोझोन मॉल इथं हा महोत्सव होणार आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या जी ट्वेंटी परिषदेत नवी दिल्ली जाहीरनाम्याचा मसुदा मंजूर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा येत्या सोळा सप्टेंबरला औरंगाबाद इथं राज्य मंत्रिमंडळाची बैठक आणि देशातील पहिली भूस्खलन देखरेख आणि अभ्यास संस्था राज्यात स्थापन होणार याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आपण आमचं हे बातमीपत्र आकाशवाणी समाचार औरंगाबाद औरंगाबाद एआयआर न्यूज या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता नमस्कार